या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध. गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता. तीचा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी प्राजक्ता. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य. सध्या राज्यात भाजप शिवसेनेत सत्तेच्या वाटाघाटीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेला धक्का देणारे विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले की सत्ता स्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल मिळाला असून त्यांना जनतेने दिलेला कौल यांनी सरकार स्थापन करावं असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट.